जय पानी थकला असशील ना काय रे काय झालं काय नाही दमलं नक्की ना रजनी काय म्हणाली का तुला आऊंची तब्येत काय म्हणते बऱ्यात का बऱ्यात आता पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही थकवाय मी त्यांना खूप सांगितलं तुम्ही घरी जा म्हणून पण तुला माहितीये ना त्या किती हट्टी आहेत ऑफिसमध्ये काम करत बसल्या होत्या खूप सांगितलं पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही मग शेवटी मी त्यांना म्हटलं मी आता सरांना फोन करेन मग मग काय शेवटी सरांच्याच आई ना त्या सरांचं सुद्धा कुठे ऐकतील खूप फोर्स केलं तेव्हा त्या घरी गेल्या ग्रामपंचायतीचं काम कसं झालं तुझं चांगलं झालं जय फोन येतोय तुला रजनीचा आहे मला यार एकदा फोन कट केला तरी सारखा सारखा करते अरे पण मग उचलून तर बघ काही महत्वाचं काम असेल काही महत्वाचं काम वगैरे नाही म्हणजे म्हणजे काही नाही डोकं फिरवलंय तिने माझं अय्या कोणी डोकं फिरवलंय तुझं हा काय रे पण तुम्ही ना नशिबवान आहात माझं तर ना डोकं फिरवलंय काकांनी सतत आपले प्रश्न विचारत असतात आता तूच मला सांग काय उत्तर द्यायचं दरवेळेला त्यांना नवनवीन सारखे प्रश्न प्रश्न विचारून भांडवून सोडतात अगदी ए तुम्हाला पण असेच प्रश्न विचारतात का सतत बाई ग कसं काय राहता ग तुम्ही इथे वहिनी वहिनी काकांबद्दल तू काहीही बोलू नकोस हा प्लीज अरे नाही रे तस नाही म्हणजे बघ काय झालं मगाशी आहे ना हिच्या समोर काकांनी मला विचारलं की मी भिशीचे पैसे भरले का आता तुम्हाला वाटेल ना की मी तुमच्याकडून घेतलेले पैसे भिसीसाठी भरलेत म्हणून तसं नाही आहे हा म्हणजे ना ग मी मी चिनूची फी भरण्यासाठीच पैसे घेतले होते हा उगाच तुमचा गैरसमज नको ना ग आणि मला सांग आपण आपली परिस्थिती इतरांना का सांगायची मला नाही आवडत बाई आपलं रडगाणं असं सतत इतरांसमोर गायला म्हणून मी त्यांना खोटंच सांगितलं की मी बीसी साठी पैसे घेतलेत म्हणून मी चिनूची फीस भरली आपल्यात गैरसमज नको ना म्हणून जय ते म्हणजे तुझ्या लक्षात नसेल पण मी देणार आहे तुला तुझे पैसे सगळे परत व्याजा सकट मी सांगितलं यांना हो उगाच आपले नाही नको त्याची काही गरजच नाही अय्या जय तू जाऊन फ्रेश हो ना जेवायलाही बसायचंय अजून ए हो गो बाई केव्हापासून भूक लागली माहिती मला जळणी मेली त्या एका वेळेत काय पोट भरतंय माझं ए तू ये लवकर बाहेर एकत्रच बसू जेवायला या फीचे पैसे गेले बहुतेक भेशीतच जय चल तू उठ फ्रेश होऊन ये लवकर घे चल उठ अय्या हे काय
सगळे बसलात का जेवायला? मी काही मदत करू का? नाही अगं, झालं सगळं. असं कसं सगळं कुठे झालंय? ए शोमे, काय काका? तू एक काम कर, माझ्यासाठी कोशिंबीर बनवून आण. मी? हा हा. ए आदिती, ए कोशिंबीर केलीस का ग? मी मी करू का? मी करते. हा नको, मला शोभेच्या हातची कोशिंबीर हवे. बर, मम्मी पापड आणते. स्वतःचीच काम स्वतः करा, काय कळतंय का? मीच करते. हो, काय चाललंय तुमचं? का उगीच सतावताय तिला? काय म्हणजे? अरे काम सोर आहे ती एक नंबरची. हो काय हो काय अण्णा, पण माहितीये अण्णा, मी विडा उचललाय. हिला बदलून दाखवतो की नाही बघाच तुम्ही. छान दाखवास तुम्ही बदलून. तू चॅलेंज देतेस मला? हो हो, घेतलं चॅलेंज. अण्णा तुम्ही साक्षीदार आहात? हो. आणि हो, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. बर. हो तर मग. हो, तुम्ही उगस त्यांना पैसात पाडताय. ये जय, बस थकला शिल्ला आज अगदी. या घरात फोन घेऊन जेवायला यायचं नाही असा नियम आहे. आणि तो विसरलेला मला चालणार नाही. काय कळतंय काय? सॉरी. हो पण कामाचं असेल. काही काम जेवल्यानंतर सुद्धा होतात. अण्णा कोणाचा फोन आहे बघा. काय रे, सुहासचा फोन आहे. सुहासचा फोन आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर आलोच. काय चाललंय रजनी, का सारखा सारखा फोन करतेस तू? जय, माझे फोन का कट करतोयस तू? आता त्याचं तुला वेगळं कारण सांगण्याची गरज आहे का? जय, असं नको वागूस माझ्याशी. तुला माझी अवस्था कळत नाहीये का? रजनी तुला कामाचं काही बोलायचंय का? नाहीतर मी फोन ठेवतोय. जय माझ्याशी बोल, माझं काय चुकतंय मला सांग. प्लीज प्लीज बोल माझ्याशी. अगं तू एवढं सगळं बोलल्यानंतरही मी तुझ्याशी नीट बोलेन असं कसं वाटतंय तुला? हो, कारण तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. हे बघ रजनी, मी असाच आहे, तू फोन ठेव प्लीज. जय, माझ्याशी आजपर्यंत कोणीच असं वागलं नाहीये रे. तू का वागतोयस माझ्याशी असा? मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी, मला वेळ नाहीये. जय, माझ्याशी बोल, माझ्याशी बोल प्लीज, माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. एकदा ऐकून घे ना. रजनी आपलं यावर ऑलरेडी बोलून झालंय, आणि मला आता पुन्हा सगळं तेच बोलत बसायचं नाहीये. हे बघ जय, मला माझी एवढीच अपेक्षा आहे की तू माझ्याशी नीट वाग, माझ्याशी नीट बोल. जय मी सतत तुझाच विचार करत असते रे.
हे बघ, ओके ओके ऐक, तुला माझं मागणं पटत नाही ना, माझा स्वभाव पटत नाही ना, मी आत्तापासून माझा स्वभाव बदलते. मी प्रॉमिस करते तुला, मी नाही वागणार तशी. मी आदिती सारखी होईन तुला हवं असेल तर. रजनी, माझं ऐक तू जरा. हे बघ, तू स्वतःला बदलू नकोस. तू खूप चांगली मुलगी आहेस, पण मला तुझ्याशी आता काही बोलायचं नाही. जय, पण रजनी बाय, ठेवतोय मी फोन. ही कोशिंबीर बनवते की खाते? शोभे काका, आले आले. हे घ्या. हे घ्या. हा, सांगा कशी झाली ही कोशिंबीर? हो, मिरची पण धड कापता येत नाही तुला, एवढे मोठे तुकडे. नाही काका, ती माझी रेसिपी आहे. काय झालं, त्या दिवशी स्वयंपाकघरात काकूंना मदत करत होते ना, तशी अचानक सुचली म्हणून मग. ओके अंडा, सून हुशार आहे तुमची. काय काका, तुम्ही पण ना. बर शोभे, काय ही कोशिंबीर तू केलीस म्हणून तुझं घर तर कौतुक व्हायला हवं. काय हो, साधी कोशिंबीर केली मी, फार काही नाही केलं मोठ. अग, ह्या कोशिंबीरीसाठी तुला एक गिफ्ट मिळालंच पाहिजे. गिफ्ट काय? ही कोशिंबीर तू खायची, आम्हाला नको, सगळी संपवायची. मी ते काय झालंय, थोडी रेसिपी ना फसली माझी. मी काम करते ना, मिरचीचे छोटे छोटे तुकडे करते. आलेच. काका, पापड. अजून जय आला नाही. अग, सुहासचा फोन आलाय, तो घ्यायला आत गेलाय. रजनी, म्हणजे तुला असं म्हणायचंय की रजनीने आपल्याला पाहिलं? हो, आणि तिचं असं म्हणणं होत की मी जसं तुला घास भरवत होतो तसं तिने भरवलेलं मी खावं. पण मग तुला मी आवडते असं तू तिला का सांगितलं? मग काय सांगणार होतो मी? ती ज्या पद्धतीने बोलत होती ना, कुठेतरी तिचं तोंड बंद करणं गरजेचं होत. हो, पण तुला माहिती आहे ना ती कशी आहे. पण म्हणून मग काय, ती तुझ्याबद्दल काही वेळी बोलेल ते मी ऐकून घ्यायचं? मला एक कळत नाहीये की तुझ्याबद्दल कोणीही काहीही बोललेलं मी का ऐकून घ्यायचं. जय, तिचं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे मला कळत सुद्धा असत, आणि तूच म्हणतोस ना मुलींना हे सगळ्यात आधी कळतं म्हणून. पण मी कधी तिच्याशी तसं काही वागलोय का? मी त्या अर्थाचं तिला काही वाटेल असं काही केलंय का? नाही ना. हे बघ आदिती, तिला माझ्या बाबतीत काहीतरी वाटू शकतं, ते चुकीचं नाहीये, ते वाईटही नाहीये, हे सगळं मला कळतंय. पण म्हणून मग मी काय करायचं? तिचं माझ्यावर प्रेम आहे, तिचं मन राखायला ती म्हणेल तसं मी वागायचं? मी काय हो म्हणायचं होतं? तिला हे कळत कसं नाहीये की एखाद्याचं प्रेम असं मागून नाही मिळत बळजबरी. हो जय, मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन. उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिने सगळ्यांसमोर तुला जाब विचारला तर मग काय करायचं? तर काय मी सांगेन ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर की हो तू आवडतेस मला? जय, हो आदिती, मला सांग ना काय फरक पडणार. मी
मी सगळ्यांसमोर जर हे मान्य केलं की तू मला आवडतेस तर त्यांनी काय फरक पडणार आहे? मी लग्ना बाबतीत नाही बोलत आहे ना आपल्या. आणि जर रजनी तिला मी आवडतो हे सगळ्यांसमोर दाखवू शकते, तसं वागू शकते, तर मी का नाही सांगू शकत मला कोण आवडतं आणि कोण नाही ते? हा घे डबा. तुझा कुठे जय? बोल ना काय. आज मी ऑफिसला नाही येते. काय ग बरं वाटत नाहीये का? काय झालं जय? आपण दोघही ऑफिसला गेलो तर मला असं वाटत नाही की रजनी शांत राहील. आणि तिने सगळ्यांना एव्हाना सांगितलं सुद्धा असेल. आपण ऑफिसमध्ये गेल्या गेल्या सगळे आपल्याला जाब विचारायला उभे राहतील. मग त्या रजनीच्या आरोपांचं आपण काय उत्तर देणार आहोत? पुन्हा एकदा खोटं बोलायचं? अदिती आपण बोललो ना यावर, आणि आज एक दिवस आपण नाही गेलो तर काय करणार होत आपण? आज एक दिवस, हा एक दिवस न जाऊन तू काय करणार आहेस? आजचं मरण उद्यावर ढकलणार आहेस ना? त्यापेक्षा एक काम कर, ती जर काही बोलली आणि तुला काही बोलावंसं वाटलं तर तू बोल. जे खरं आहे ते बोललीस तरी चाल. जय, सगळ्यांनी आपल्यावर खूप विश्वास ठेवलाय. तू एका क्षणात गमावरे आपण, आणि सगळ्यांना ह्याचा त्रास होईल त्याच काय? मला प्रचंड राग येतोय त्या रजनीचा. जय, रजनी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे, एक चांगली कलीग आहे, आणि मला असं वाटतं की तू जर तिला हर्ट न करता तिच्याशी याबद्दल बोललास तर कदाचित हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. रजनीशी शांतपणे बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो असं खरंच तुला वाटत? जय, रजनी तिच्या ठिकाणी योग्य आहे, आणि तिला जर आपलं नातं माहीत असतं तर मला वाटत नाही की ती ही अशी वागली असती. पण आपण आपल्या नात्याविषयी तिला सांगू शकत नाही, हा प्रॉब्लेम आहेच ना. बोल ना काय. अदिती बोल. जय, ती रजनी आहे, आणि मी तुझा वीक पॉइंट आहे तिला चांगलंच माहिती. हे बघ, ती माझ्याबद्दल काहीही बोलली ना तरीही तू ऐकून घ्यायचं, शांत राहायचं, रागवायचं नाही जमणार. जय, अदिती यू डोंट वरी, मी माझ्या पद्धतीने हँडल करेन तिला. पण जय, तू पटकन आवर, ऑफिसला निघूया. चल जय, ऐक ना. अदिती हे बघ, मी तुला या आधीही सांगितलंय की तुला त्रास झालेला मला बघवणार नाही. तुला कुठल्याही क्षणी असं वाटलं की मला आता या सगळ्याचा त्रास होतोय, मला हे असह्य होतोय, तर तू खरं बोललीस तरी चालेल. यू डोंट वरी, मी आहे ना तुझ्यासोबत. पुढे काय होईल ते बघून घेऊ ना आपण. कसलीही काळजी करू नकोस. तुला खरं बोलावं असं वाटलं तर बोल, अगदी आजच. कळलंय तुला, मी तुझ्या सोबत आहे. चल आता निघूया. मी माझा डबा भरते
आपण एकत्रच जाऊ. ये लवकर बाहेर. आलो. नंदिनी मॅडम, हे घ्या फुलं. थँक्यू सो मच. बरं झालं मला आठवलं, मी तुला फोन केला म्हणून बरोबर आठवणीने आणलीस फुलं. मी रोज घेऊन येत जाईन. कितरी गुणी आहेस तू. थँक्यू. अगं उगाच नाही, त्याला देवाचा स्पेशल आशीर्वाद हवाय. रजनी बरोबर काम करायचंय ना. सारिका, ती कामतांच्या अकाउंटची फाईल दे ना. काका, ती फाईल आदितीकडे. ती आली ना की मी लगेच. ही पा, आलीच आदिती. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऑफिसमध्ये कसं डळडळ वाटतंय ना. वाटणारच, रजनी नाही आली ना अजून. काय साईप्रसाद, कुठे आहे तुझी बॉस? बॉस लय चिडलेले आहेत. का? का ते माहित नाही, मी कालपासून फोन करतोय, त्यांनी उचललाच नाही.